महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याचं विधेयक मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल विधान परिषदेच्या सभागृहात एकमतानं संमत करण्यात आलंय. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना 1,00,000 रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच अशा शाळांची मान्यता देखील काढून घेण्याची स्पष्ट तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून होईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचं अनिवार्य अध्यापन आणि अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत मांडलं. हे विधेयक विधान परिषदेत एकमतानं संमत करण्यात आलं. 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होईल. यंदा केवळ पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय अनिवार्य असेल. पुढच्या 5 वर्षात सर्व इयत्तांमध्ये मराठी विषय अनिवार्य केला जाणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना 1,00,000 रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच अशा शाळांची मान्यता देखील काढून घेण्यात येणार आहे. या कायद्यातून कुणाला सूट द्यायचे अधिकार मात्र सरकारकडे असतील. महोदय, या संदर्भामधलं आज विधेयक जे आहे ते वरच्या सभागृहामध्ये आहे आणि ते उद्या मराठी दिनाच्या निमित्ताने उद्या आपल्या खालच्या सभागृहात हे विधेयक येणार आहे. मला बिलकुल साहेब, आणि त्या धोरणाच्या माध्यमातून आपण हे सांगतो की प्रत्येक शाळामध्ये, मग ती शासकीय शाळा असेल, अनुदानित शाळा असेल, खाजगी शाळा असेल, किंवा जे आपण म्हणतो की केंद्र शासनाची संलग्न शाळा असतील, किंवा ज्या आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळा असतील, या सगळ्या शाळांना आपण जे आहे त्याच्यामध्ये आपण अध्यक्ष महोदय मराठी भाषा ही 10वीपर्यंत अनिर्वाह करण्यासंदर्भामधला अध्यक्ष महोदय निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न आहे की येत्या वर्षापासून व्हावी. पण ते टप्प्याटप्प्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे की पहिल्यांदा हो जे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला अध्यक्ष महोदय सांगायचं आहे की टप्प्याटप्प्याने आपण बिलकुल टप्प्याटप्प्याने अध्यक्ष महोदय आपण याचा निर्णय घेतोय की या वर्षी आपण पहिलीला प्रश्नाचं उत्तर देऊ द्या मंत्र्यांना. त्यांना प्राथमिक वर्गामध्ये अध्यक्ष महोदय पहिलीपासून आपण सुरुवात करतो आणि माध्यमिक वर्गापासून आपण 6वीपासून याची सुरुवात करतो. या टप्प्याटप्प्याने आपला प्रयत्न आहे की 10वीपर्यंत मराठी भाषा ही अनिर्वाह झाली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये. अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न.